नमस्कार, मी जान्हवी. जान्हवी क्रिएशनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की सिल्क थ्रेड इयरिंग्समध्ये काय काय बेसिक वस्तू लागतात ते. चला मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे सिल्क थ्रेड. हे काही कलर आहेत माझ्याकडे थ्रेडचे. हा मल्टी कलर आहे, पिंक कलर आहे, ब्लू कलर आहे, त्यानंतर सीजर, त्यानंतर प्लाय कटर, कटर हे सीजर, नंतर हे झुमका बेस. ही मोठी साईज आहे, ही मीडियम साईज आहे आणि ही स्मॉल साईज आहे. हे बीट्स आहेत, हे मोती आहेत, हे गोल्डन रिंग आहेत, हे स्मॉल कॅप्स आहेत गोल्डन. हा पण त्यातलाच प्रकार आहे. हे मोती आहेत डायमंड, हे गोल्डन स्मॉल रिंग आहेत, हे मोठे गोल्डन बीड्स आहेत, मोठी कॅप आहे, हे पिन आहेत, हे हुक आहेत, हे रिंग, हे आय पिन, ही गोल्डन पाईप, हा ग्लू आहे, फॅब्रिक ग्लू नाव आहे त्याचं. त्याचबरोबर हे चैन आहेत, ही मोत्यांची चैन आहे, ही सिल्वर, ही डायमंड चैन, ही गोल्डन आणि हे त्यातले कलर आहेत. तुम्हाला कुठची आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. बाजारामध्ये हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तसेच हे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात रिंगचे, स्टार रिंग्स. हे मी बनवलेलं आहे फ्लावर्स गोल्डन. हे स्वस्तिक बनवलेलं आहे. हे शेप्स आहेत इयरिंग्सचे. तसेच मी काही इयरिंग्स बनवले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. फिनिशिंग पाहू शकता तुम्ही. मी या इयरिंग्सचा एक एक व्हिडिओ अपलोड करीन. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर मला काही विचारायचं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.